ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. प्रशासनामार्फत सोलापूर शहरभर मागच्या अनेक महिन्यापासून कामं सुरू आहेत. या कामं अतिशय संत गतीने सुरू आहेत. कामं निकृष्ट दर्जाचे आहेत. याबद्दल वारंवार वेगवेगळ्या संघटना आंदोलन करतात. संभाजी आरमारच्या माध्यमातून आम्ही मागील गेल्या अनेक महिन्यापासून स्मार्ट सिटीच्या कारभाराविरुद्ध आवाज उठवलेला आहे. आंदोलनं केले आहेत. आम्ही सांगितलं होतं की स्मार्ट सिटीनं सुरक्षा उपाययोजना केल्या नाहीत तर एखादा बळी जायची शक्यता आहे. मात्र स्मार्ट सिटीचे CEO त्र्यंबक ढेंगळे पाटील या मस्तवाल अधिकाऱ्यानं प्रसारमाध्यमातून होणारी बोंब असू द्यात किंवा सामाजिक संघटना राजकीय पक्षांकडून होणारं आंदोलन असू द्यात या सगळ्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचा परिणाम समर्थ भास्कर या 15 वर्षाच्या एका मुलाचा बळी गेला. त्यानंतर मागच्या 2-4 दिवसाखाली बघितलं तर शुभ्राय टावर येथील लोकांच्या दुकानांमध्ये स्मार्ट सिटीच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची पाईपलाईन फुटून 2 लाख लिटर पाणी गेलं. त्या ठिकाणी लोकांचं 2 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे. नवी पेठ मागील कित्येक महिन्यापासून खोदून ठेवली आहे. कालच नवी पेठेतच्या बाबतीत अशी बातमी आहे की जर तुम्ही नवी पेठेत प्रवास करणार असाल तर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. सर्वत्र चिखलाचं साम्राज्य झालं आहे आणि अभियांत्रिकी कसलंही ज्ञान नसलेला अधिकारी या स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बसवला आहे. त्याचा परिणाम असा झाला आहे की ड्रेनेजच्या चेंबरमधून पिण्याचे पाईपलाईन घालण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे जगातलं 8 वर्षाचं जे कुठं घडलं असेल तर ते या स्मार्ट सिटीच्या प्रतापामुळे सोलापुरात घडलेलं आहे. एकाच चेंबरमधून ड्रेनेज आणि पिण्याची पाईपलाईन अशी दोन्ही पाईपलाईन घातलेली आहेत त्यांनी. भविष्यामध्ये जर ड्रेनेजची पाईपलाईन फुटली तर पिण्याची पाईपलाईनमधून घाणेरडं पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. ड्रेनेजच्या पाण्याच्या विषारी गॅसमुळं लोकांच्या जीवितांना आरोग्याला धोका होऊ शकतो. सोलापूर शहरातील प्रत्येक नागरिक आज स्मार्ट सिटीच्या या भोंगळ निष्काळजी जीव घेण्या कामामुळे वैतागलेला आहे, संतप्त झालेला आहे. या नागरिकांच्या संतप्त भावना आज या स्वाक्षरी अभियानाच्या माध्यमातून आम्ही स्मार्ट सिटीचे कारभारी जे दिल्लीत बसले त्यांच्यापर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत, जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ज्या ज्या ठिकाणी पोहोचवता येतील त्या त्या ठिकाणी पोहोचवणार आहोत. ही स्वाक्षरी म्हणजे संतप्त सोलापूरकरांच्या भावना आहेत. या भावनांचा सरकारनं प्रशासनानं विचार करावा आणि स्मार्ट सिटीच्या CEOंना योग्य ती ताकीद द्यावी. त्यांना निलंबित करून त्या ठिकाणी तांत्रिक ज्ञान असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि येणाऱ्या काळामध्ये शासनाचे 1000 कोटी रुपये वाया जाणार नाहीत आणि सोलापूरचं कायमस्वरूपी नुकसान होणार नाही अशा पद्धतीचे भरीव कामं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून व्हावीत. अन्यथा येणाऱ्या काळात यापुढच्या पेक्षाही मोठं आंदोलन केलं जाईल. आवडो का?